हेडलाइंस, प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। नेते आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर शरद पवार निवृत्तीच्या निर्णयावर 2 ते 3 दिवसात फेरविचार करणार, सिल्वर ओकवरच्या बैठकीनंतर अजित पवारांची माहिती। शरद पवारांच्या निवृत्तीच्या निर्णयाला कार्यकर्त्यांचा विरोध, सभागृहात जोरदार गोंधळ, अनेक कार्यकर्त्यांना अश्रू अनावर। शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेवर अजित पवार सोडून पक्षातील सर्व नेत्यांचा विरोध, अजितदादांच्या भूमिकेमुळे चर्चांना उधाण। राज्यभरातील जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देणं थांबवावं, आंदोलन उपोषण करू नयेत, अजित पवारांकडून कार्यकर्त्यांना आवाहन। पवारांच्या राजीनाम्यानंतर आता नव्या अध्यक्षाची चर्चा, अध्यक्ष निवडण्यासाठी समिती गठीत। शरद पवारांच्या राजीनाम्यामुळे राजकीय तर्कवितर्कांना उधाण, राष्ट्रवादीतल्या संभाव्य फुटीला टाळण्यासाठी पॉवर गेमची जोरदार चर्चा। उद्धव ठाकरेंनी फक्त 2 मंत्रालयात जाणं आमच्या पचिनी पडणारं नव्हतं, आत्मचरित्रातून शरद पवारांची तीव्र नाराजी। पहाटेचा शपथविधी अजित पवारांनीच घडवला, त्याला सहमती नव्हती, लोक माझा सांगाती आत्मचरित्रातून पवारांचा मोठा खुलासा। कोविड काळात तेजस ठाकरेंनी मुंबईतल्या काही हॉटेल्स रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्यासाठी दबाव आणला, भाजप नेते मोहित कंबोज यांचा आरोप। राज्यातील 10 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या, कृषी आणि पशुसंवर्धन खात्याचे अतिरिक्त सचिव म्हणून तुकाराम मुंडेंवर जबाबदारी। मानहानी प्रकरणी राहुल गांधींना उच्च न्यायालयाचा दिलासा नाहीच, 2 वर्षाच्या शिक्षेला स्थगितीच्या मागणीच्या याचिकेवर निर्णय ठेवला राखून। बेहिशेबी मालमत्ते प्रकरणात सीबीआयचे 19 ठिकाणी छापे, राजेंद्र कुमार गुप्ता आणि कुटुंबियांकडून 20 कोटी रुपयांची रोकड जप्त। साई भक्तांना शिफारशीनं दिले जाणारे आरती पास थेट दिले जाणार, ग्रामस्थांसाठी ही विशेष प्रवेशद्वार सुरू करणार। कोयना धरणातून होणार 4,200 क्युसेक पाण्याचा विसर्ग, महाराष्ट्रानं सोडलं कर्नाटकला 1 TMC पाणी, ठाकरे गटानं केला विरोध।